खोतवाडी तारदाळ रोडवर जावाईवाडी परिसरातील विजय पोवार यांच्या दुकानासमोर बसलेल्या बापू सूर्यवंशी वय 65 व अंजना पोवार यांना भरधाव इनोवा MH09CL 1122 या चारचाकी वाहनाने उडविल्याने सूर्यवंशी हे गंभीर जखमी झाले आहेत, तर अंजना पोवार यांचा उजवा पाय निकामी झाला आहे. याबाबत नोंद शिवाजीनगर पोलिसात झाली आहे. याबाबत माहिती अशी, सायंकाळच्या वेळेस दुकानासमोर असलेल्या कट्ट्यावरती बापू सूर्यवंशी व अंजना पोवार हे बसले होते. दरम्यान 6 सुमारास खोतवाडीकडून भरधाव वेगाने येणाऱ्या इनोवा चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या तटबंदी उडवत बसलेल्या दोघांना जोराची धडक दिल्याने ते गाडीखाली सापडले. यावेळी भागातील नागरिकांनी प्रयत्नांची शिकस्त करत गाडीखाली सापडलेल्या जखमींना बाहेर काढले. ॲम्ब्युलन्सला पाचारण करून जखमींना उपचारासाठी सांगली सिव्हिल येथे दाखल केले. सदर गाडी कल्डोने नामक मालकाची असून गाडी चालवणारा युवक जमाव जमताच अपघात स्थळावरून पसार झाला. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून गाडी ताब्यात घेतली आहे.